knowledge park, the creative school, school for quality and innovative education. Embark Constructions, all types of buildings, house, shop. Haji Builders and Developers, beautiful home for sale with all facilities. नमस्कार, मैं वर्षानी, आप देख रहे हैं बीके न्यूज़। बीके न्यूज़ में आपका स्वागत है। 1 नवंबर कर्नाटक राज्योत्सव बसव कल्याण एडमिनिस्ट्रेशन की ओर से मनाया गया। कर्नाटक राज्योत्सव या कन्नड़ा दिवस, जैसे कर्नाटक गठन और कर्नाटक डे के रूप में भी जाना जाता है, ये कर्नाटक राज्योत्सव हर साल 1 नवंबर को मनाया जाता है। ये वो दिन है जो 1956 में साउथ इंडिया के सभी कन्नड़ा भाषा भाषी क्षेत्र को कर्नाटक राज्य बनाने के लिए मिला दिया गया था। उस दिन से 1 नवंबर को कर्नाटक राज्योत्सव मनाया जाता है। उसी तरह बसव कल्याण में भी आज कर्नाटक राज्योत्सव मनाया गया। सीएमसी, नेहरू चौक, गांधी चौक, अंबेडकर चौक और सभा भवन पर तिरंगा लहराया गया। सीएमसी और सभा भवन पर असिस्टेंट कमिश्नर पाटिल भवनेश देवदास ने तिरंगा लहराया और सलामी दी। नेहरू चौक पर सीएमसी कमिश्नर गौतम कांबले ने तिरंगा लहराया। गांधी चौक पर तालुका पंचायत बीरेंद्र सिंह ठाकुर ने तिरंगा लहराया, तो वही अंबेडकर चौक पर सावित्री सालगार तहसीलदार ने तिरंगा लहराया और सभा भवन में कर्नाटक राज्योत्सव प्रोग्राम किया गया। इस मौके पर असिस्टेंट कमिश्नर पाटिल भवनेश देवदास, सीएमसी प्रेसिडेंट नाहिदा सुल्ताना, सीएमसी वाइस प्रेसिडेंट मीना राम गोडबोले, मणि मडपति प्रेसिडेंट कन्नड़ साहित्य परिशिष्ट बसव कल्याण, शिवलीला मडपति प्रेसिडेंट कन्नड़ साहित्य परिशिष्ट हुलसूर, सीएमसी कमिश्नर गौतम कांबले, तालुका पंचायत ईओ बीरेंद्र सिंह ठाकुर, सावित्री सालगार तहसीलदार के अलावा और भी कई लोग राज्योत्सव में मौजूद रहे। ನಿಲ್ಲುತ್ತದೆ ಎನ್ನುವಂತಹ ಕವಿವಾಣಿಯ ಮಾತಿನಂತೆ ಕನ್ನಡ ಎಂಬುದು ಬರೀ ನುಡಿಯಲ್ಲ, ಮುತ್ತಿನ ಮಣಿ ಸಾಲು. ಕನ್ನಡವೆನ್ನಲು ನಿನ್ನ ಕೊರಳಲ್ಲಿ ಸಂಗೀತದ ಹೊನಲು ಎನ್ನುವ ಕವಿವಾಣಿಯಂತೆ View College, College for Commerce and CA aspirants with well qualified and experienced teaching staff in Basav Kalyan. Admission ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಅಥವಾ ಈ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ ಕನ್ನಡ ನಾಡು ನುಡಿಗೆ 2500 ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸುದೀರ್ಘವಾದಂಥ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಕನ್ನಡ ನಾಡಿಗೆ ಇಂದು ರಾಜ್ಯೋತ್ಸವ, ನಮ್ಮ ನಾಡಹಬ್ಬ. ಈ ನಾಡಹಬ್ಬ ಎಂದರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೃದಯದ ಭಾಷೆಯಾಗಿರುವಂತಹ, ತಾಯಿ ಭಾಷೆಯಾಗಿರುವಂತಹ ಕನ್ನಡ. ಈ ಕನ್ನಡಿಗರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಎನ್ನುವಂತಹ, ಎಲ್ಲರನ್ನ ಒಂದೆಡೆ ಒಂದು ಸೂರ್ಯನೆ ಕೂರಿಸುವಂತಹ, ಒಂದು ಮನಸ್ಸನ್ನು ಕಟ್ಟುವಂತಹ ಒಂದು ಯಾವುದಾದ್ರೂ ದಿನ ಇದ್ರೆ ಅದು ಇಂದಿನ ಈ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ. ಕನ್ನಡಿಗಾಗಿ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ನಾಡ ಹಬ್ಬ ಅನ್ನುವಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದನ್ನ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. बसव कल्याण तालुका फोटोग्राफर और वीडियोग्राफर एसोसिएशन की ओर से सीएम बीएस येडियुरप्पा को तहसीलदार के माध्यम से मेमोरेंडम दिया गया। इस मेमोरेंडम में फोटोग्राफर्स की ओर से मांग की गई कि कोविड-19 के चलते फोटोग्राफर्स को स्पेशल पैकेज दिया जाए, सरकारी स्कीम और स्मार्ट कार्ड दिए जाए, सरकार और बैंक की ओर से लोन की सुविधा की जाए, ग्राम पंचायत, जिला पंचायत, पुलिस डिपार्टमेंट के अलावा सरकारी सभी विभाग में फोटोग्राफर्स को काम दिया जाए, सरकार के अलग अलग विभाग में खाली पोस्ट को फोटोग्राफर्स को भर्ती किया जाए, सरकारी काम के लिए पासपोर्ट साइज फोटो निकालने के लिए फोटोग्राफर्स को ही काम देना चाहिए, इलेक्शन आईडी कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट सब रजिस्टर के अलावा सरकारी विभाग में फोटो उतारने के लिए वेब कैमरे को बंद करके फोटोग्राफर्स को ही अनुमति दे। इसके अलावा सरकार की ओर से फोटोग्राफर संबंधित जो भी काम हो वो फोटोग्राफर को ही दे। स्टेट और सेंट्रल इलेक्शन में फोटो वीडियोग्राफी का काम एसोसिएशन द्वारा दिया जाए। इस तरह से मांग करते हुए एडिशनल तहसीलदार शिवानंद मेत्रे को मेमोरेंडम दिया। फोटोग्राफर मत्तु वीडियोग्राफर संघ बसवण शाखेरवरु इवत्तेन तम्म बेडिकेगळु सुमारु 7 बेडिकेगळु एनु कोट्टिदिरि तम्म बेडिकेयन्नु ಮೊನ್ನೆ ಸರ್ಕಾರದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಬೀದರ್ ಅವರ ಮುಖಾಂತರ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸಲು ನೋಡ್ತದೆ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋಗ್ರಾಫರ್ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ
ಇಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಬಂದ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿವಿಧ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಿಸುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಮೆಮೋರಂಡಂ ಕೊಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಒಂದು 7 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈ COVID-19 ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮದುವೆ ಮತ್ತು ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರೀತಿ ಸಮಾರಂಭಗಳು ಆಗದೆ ಬಹಳಷ್ಟು ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ಸ್ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋಗ್ರಾಫರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಅವರೊಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಇವತ್ತು ದುಕಾನಗಳನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡೋ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಂತು ಒಂದು ಊಟಕ್ಕೂ ಗತಿಯಿಂದಂಗೆ ಬಹಳ ಪರೇಶಾನದಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮದು ವಿವಿಧ ಬೇಡಿಕೆಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಘದವರಿಗೂ ಒಂದು ಅಲ್ಪ ಪರಿಹಾರ ಕೂಡ ಸಿಕ್ಕ್ಯದ. ನಮ್ಮದು ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮೌಕೆ ಪರ್ ಫೋಟೋ ವಿಡಿಯೋಗ್ರಾಫರ್ ಕೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ದಿನೇಶ್ ಗೋಂಟಲ್, ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ವಿನೋದ್ ಜಾಧವ್, ಸೆಕ್ರೆಟರಿ ಧನರಾಜ್ ಸ್ವಾಮಿ, ವೈಸ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅಸ್ಲಂ ಔರ್ बसोकल्याण तालुका फोटो वीडियोग्राफर एसोसिएशन के मेंबर्स मौजूद रहे. हमारे इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और कमेंट कीजिए.